नमस्कार, भटकंती 89 मध्ये मी दीपक वाघसूर आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी आज आपण जी भटकंती करतोय, भटकंतीसाठी जे आपण निघालेलो आहे, ऍक्च्युली आपण राम मंदिरात या ठिकाणी दर्शनासाठी चाललेलो आहे. आता हे राम मंदिर म्हणजे प्राचीनकालीन राम मंदिर आहे, ज्याला राम दरा शिवालय असं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. सो ते नक्की कुठे आहे, तिथलं वास्तव्य कसं आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, निसर्गरम्य असं वातावरण आहे, आजूबाजूला डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या सेंटरला या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे, उभारण्यात आलेलं आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासासाठी निघालेले होते, सो काही काळ त्यांचं वास्तव्य या ठिकाणी त्यांचं होतं. सो त्याच्यामुळे खास तिथल्या दर्शनासाठी, आजूबाजूचा परिसर जाणून घेण्यासाठी आज आपण भटकंतीसाठी निघालेलो आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि या पुण्यामधील रामदरा शिवालय या ठिकाणाची माहिती जाणून घ्या. चल बघा, हे आता आपण आलोय पुणे सोलापूर हायवेला आहे आणि हे इकडे पुणेला जातात या रस्त्याने, या हायवेने, आणि इकडे हा सोलापूरकडे जातो. हा तो पुणे सोलापूर हायवेवरती एक गाव लागतं आपल्याला, लोणी काळभोर म्हणून. आणि लोणी काळभोर लागल्यानंतर आपल्याला इकडे राईट मारायचं आहे, जिकडे आता आपण चाललेलो आहे. सो इथून आपण आता राईट मारणार. सो इकडनं आता आपण आत जाऊ. हे बघा, या कॉर्नरला तुम्हाला हे अभिनव चेतना नागरी सह पतसंस्था ही लागेल, लोणी काळभोर म्हणून. आणि इथून आता आपण या साईडला जातो. सो फायनली आपण आहे बघा, इथे पोहोचलेलो आहे. इथे लावलेलं आहे एंट्रीला मंदिराची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, नियमांचे पालन करा. पे अँड पार्क सर्व्हिस आहे. फोर व्हीलर आणलेली असेल तुम्ही तर 40 रुपये पार्किंगचे, टू व्हीलर आणलेली असेल तर टू व्हीलरसाठी या ठिकाणी 20 रुपये पार्किंगचे. आणि भल्ली मोठी स्पेस आहे इथे, तुम्ही बघू शकता बघा, भल्ला मोठा स्पेस आहे पार्किंगसाठी. आणि अतिशय शांततेचं असं हे वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण जे म्हणतो आपण. सो ते जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी या, कारण की येता येता आपण जी भटकंती केली त्याच्यात तुम्ही रस्ते जर बघितले असेल, कच्चा रस्ता येताना मधून, परंतु आजूबाजूला असलेली हिरवळ आणि डोंगर त्याच्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची मजा या ठिकाणी तुम्हाला भटकंतीमध्ये नक्कीच जाणवेल. आणि हा आपण जो एरिया बघतोय तो फोर व्हीलर पार्किंगचा आहे. संडे आज, त्याच्यामुळे ही गर्दी तुम्ही बघू शकता. हे सगळे पर्यटक या ठिकाणी खास रामदरा शिवालय हे मंदिर बघण्यासाठी, तिथला निसर्ग अनुभवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर भरपूर असा स्पेस आहे. सो चला आता आपण आत जाऊया. सो मगाशी आपण जे बघितलं तो फोर व्हीलर पार्किंगचा एरिया, आणि इकडे जर बघितलं तर हे बघा टू व्हीलरसाठी इकडे मध्ये जागा आहे. सो तुम्ही मध्ये टू व्हीलर घेऊन येऊ शकता. अवाढव्य असा स्पेस आहे टू व्हीलरसाठी. गर्दी तुम्ही बघा, गाड्यांची गर्दी बघा, त्याच्यावरून एक अंदाज घ्या की ह्या तीर्थस्थळी म्हणू शकता तुम्ही, या तीर्थस्थळी आणि निसर्गरम्य अशा वातावरणात येण्यासाठी भाविकांची आणि पर्यटकांची जी गर्दी आहे ती तुम्ही या ठिकाणी ह्या गाड्यांच्या गर्दीवरतून तुम्ही एक इमॅजिन करू शकता. सो गाडी आपली पार्क करून झालेली आहे. आणि इथे चहा नाश्ता जर तुम्हाला करायचा असेल, थोडाफार नाश्ता वगैरे करायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणून चहा पाणी नाश्ता पाणी घेऊन या ठिकाणी पुढे तुम्ही मंदिराकडे जाऊ शकता. एंट्रीचा गेट, ओम नमो नारायण. आपल्याला जायचं आहे नारायण आहे ना, परंतु ह्या साईडला जर तुम्ही बघितलं
इकडे एक छोटीशी निसर्ग पायवाट आहे जी तुम्ही दर्शन वगैरे झाल्यानंतर इकडे येऊ शकता. आता इकडनं तुम्हाला मी मंदिराचा व्ह्यू दाखवतो आणि मग नंतर आपण पुढे मंदिराकडे जाऊ. सो इकडनं तुम्ही हे बघा, हे तळं बघू शकता तुम्ही, हे जे पाणी आहे आणि ह्या पाण्याच्या मधोमध जर तुम्ही बघितलं तर हे मंदिर प्राचीनकालीन मंदिर आहे. शंकर महादेवांची पिंड देखील त्या ठिकाणी आहे. राम लक्ष्मण सीता हनुमान या देवी देवतांची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून या ठिकाणी मूर्ती स्थापन करण्यात आलेली. सो तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की आजूबाजूला पाणी आणि सेंटरला हे असलेलं प्रभू रामचंद्रांचं मंदिर. निसर्गाची किमया, सगळी हिरवळ आजूबाजू पसरलेली. हे बघा, हे पर्यटक जे आहे तुम्ही बघू शकता काही इकडनं जाऊन त्या साईडला तुम्हाला पर्यटक बघताय बघायला मिळत आहेत. मंदिराला पूर्ण एक प्रदक्षिणाच तुम्ही म्हणू शकता आणि सरळवरती तुम्ही ट्रेकिंगसाठी देखील एक मार्ग आहे. जर कोणाला जायचं असेल डोंगरावरती तर ते तिकडनं जाऊ शकता. सो इथपर्यंत हा असा परिसर आहे. चला आपण जाऊ थोडंसं मंदिराच्या दिशेने. हे बघा, हे एंट्रीला जर तुम्ही बघितलं इकडे हे मंदिर आहे आणि हे लाकडी स्वरूपात या ठिकाणी गेट तयार करण्यात आलेलं आहे. एक वेगळाच फील या ठिकाणी नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. एंट्रीला ही हत्तीची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल आणि हातील परिसर आलेले पर्यटक गर्दी बघा तुम्ही किती आज. वा बघा हा परिसर आतला. सो मंदिरात दर्शन झाल्यानंतर भाविक आणि पर्यटक जे असतील त्यांच्यासाठी ही जी जागा आहे तुम्ही बघू शकता. सो जो तो आपापल्या ग्रुपनुसार फॅमिलीनुसार फ्रेंड सर्कलनुसार या ठिकाणी येऊन निसर्गाची भटकंती निसर्गाची किमया बघण्यासाठी दर्शनासाठी या ठिकाणी येतात आणि बसतात. सो असा हा आवडव्य परिसर मंदिराच्या आजूबाजूला आपण बघितला. आपण जाऊ थोडंसं मंदिराकडे. आता तुम्ही जर एक बघितलं तर या ठिकाणी जसं मी तुम्हाला म्हटलं प्राचीनकालीन मंदिर आहे, तर हे जे झाड आहे हे देखील खूप जुने झाड आहेत. त्याच्यामुळे यांची जी झाडांची सावली एकदम अतिशय दाट अशी सावली तुम्हाला बघायला मिळते. बघा आणि परिसर एकदम तुम्हाला मंत्रमुग्ध झाल्याशिवाय मी तुम्हाला सांगतो याच्यात काही तीळ मात्र शंका नाही आहे. नक्कीच तुम्ही इथं आल्यानंतर एक मंत्रमुग्ध व्हाल आजूबाजूचा परिसर बघून. आता आपण पोहोचलेलो आहे मंदिरापर्यंत. आता आपण आत जाऊया. मध्ये फोटो शूटिंग किंवा व्हिडिओ शूटिंगसाठी परवानगी नाही आहे, परंतु जेवढं शक्य होईल बाहेरचं आपण तेवढं कव्हर करूया आणि मंदिराची माहिती जाणून घ्या. शांतता राखा. चप्पल बुटं काढण्यासाठी तिथं जागा करून दिलेली आणि मग पुढे आल्यानंतर हा मंदिराचा आतला भाग. चला एंट्री करताच आपल्याला या ठिकाणी एक समाधी मंदिर लागते तुम्ही बघू शकता. महंत मंगलपुरी महाराज यांचं हे समाधी स्थान. समाधी स्थानाचं दर्शन झाल्यानंतर हे इकडे तुम्ही जर बघितलं तर बघा हे पुढे मंदिर आहे. आपण मंदिराकडे चाललोय. त्याच्या आधी हे पाणी आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. मन प्रसन्न करणार असं हे वातावरण आणि अशी ही जागा. गणपती बाप्पा मोर्या. चला फायनली आपण मंदिरात पोहोचलोय आणि हे जे पिलर्स आहेत जर तुम्ही पिलर्सवर बघितलं तर बघा भीष्म अर्जुन. सो महाभारतातले जे पात्र होते
त्यांचं या ठिकाणी पिलर वरती मूर्ती उभारण्यात आलेली होती, तुम्हाला ठिकठिकाणी बघायला मिळेल नर नारायण। सो मंदिराचं जे काम केलेलं आहे ते संपूर्ण दगडात आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे एकदम गारवा जाणवेल। आजूबाजूला देखील पाणी आहे, हिरवळ आहे, आणि काम जे केलेलं आहे हे बघा, हे जे दगड आहेत तर याच्यामुळे एक गारवा या ठिकाणी नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळेल। मंदिराचा मागचा भाग जो आपण बघतोय, संपूर्ण दगडामध्ये हे काम झालेलं आहे। आलेले भाविक दर्शनासाठी, आणि हे बघा ह्या साईडला तुम्ही बघू शकता फोटो सेशनसाठी गर्दी आहे, कारण की मी जर बघितलं तर इथून डिरेक्टली तुम्हाला हे मंदिर मगाशी बाहेरून दाखवलं होतं, तर डिरेक्टली इथून पाणी तुम्ही बघू शकता जे सेंटरला आहे त्याच्यामध्ये हे मंदिर। मंदिरामध्ये भव्य दिव्य अशी ही नंदी महाराजांची मूर्ती, आणि हा फ्रंटला समोरून आपण हे मंदिर बघू शकतो। हे बघा ही नंदी महाराजांची मूर्ती, येस हे संपूर्ण मंदिर तुम्ही समोरून बघू शकतो आपण। पवनपुत्र हनुमान की जय, हे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हे तुम्ही देवी देवतांचे फोटो, आणि हे जसं मी मगाशी म्हटलं महाभारतातील जे पात्र आहेत अर्जुनाचं रथ आणि भगवान श्रीकृष्ण आपण इथे बघू शकतो। गाभाऱ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला सगळं मंदिर भेटेल, आणि तसं मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता आणि शंकर महादेव यांची या ठिकाणी पिंड आहे जे आता आपण बघितली। सुदर्शन घेऊन झालंय आपलं, आणि बघा हे या साईडनी मगाशी पण तुम्हाला हा व्ह्यू दाखवला। सो आजूबाजूला सगळं हे पाणी, आणि इकडनं प्रदक्षिणा मारून आपण पुढे जाऊ शकतो। सो आता आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे, आणि हा मंदिराचा मागचा भाग तुम्ही बघू शकता। सो जसं मी मगाशी म्हटलं की हे प्राचीनकालीन मंदिर आहे प्रभू रामचंद्रांचं, ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र वनवासासाठी निघालेले होते काही काळ त्यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं, म्हणून याला रामदरा शिवालय असं नाव पडलेलं आहे। आणि एकंदरीत संपूर्ण माहिती आपण ह्या व्लॉगमध्ये पूर्ण जाणून घेतली, नक्कीच रिकमेंड करेल मी की नक्कीच मी रिकमेंड करेल एकदा या ठिकाणी तुम्ही या, आणि ह्या प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर असलेल्या रामदरा शिवालय परिसरामध्ये या, आणि निसर्गाची सोबत प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी या ठिकाणी नक्की या। सो चला आता दर्शन घेऊन झालं आहे, बघूया आजूबाजूचा परिसर आणि तिथली एकंदरीत थोडीशी माहिती आपण जाणून। सो हे बघा हे मंदिराच्या आवारात आल्यानंतर तुम्हाला ही एक्झॅक्ट लोकेशन या ॲड्रेसवरून समजेल, रामनरा लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे श्रीमहंत देवीपुरी महाराज रामनरा शिवालय। तिकडे आपलं दर्शन झालं आहे, आणि दर्शन झाल्यानंतर ह्या साईडला येऊन आपण आजूबाजूचा जो निसर्गरम्य वातावरणाचा परिसर आहे तो अनुभवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येतात। हे बघा शेतकऱ्यांच्या शेती देखील येते, तुम्ही समोर जर बघितलं ही केळीची बाग आपल्याला बघायला मिळते तिकडे,
आणि डोंगराला लगत असा हा भाग आहे. संपूर्णपणे ठिकाणी हे जे प्राचीनकालीन काही झाडं आहेत तो एकदम दाट अशी सावली आणि हिरवळ आजूबाजूला पसरलेली मंदिराला. आणि लहान मुलांसाठी देखील, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण या ठिकाणी येऊन आनंद या ठिकाणी घेऊ शकतात. त्यातल्या त्यात लहान मुलांसाठी जर तुम्ही बघितलं तर हे बघा, असे छोटे मोठे काही गोष्टी तयार करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून लहान मुलं इथे येऊन आनंद घेऊ शकतात. तुम्ही गर्दीवरतूनच एक अंदाज घेऊ शकता की प्रेक्षणीय स्थळ याला आपण म्हणू शकतो. तीर्थक्षेत्र, प्रेक्षणीय स्थळ दोन्हींचं कॉम्बिनेशन या ठिकाणी आहे. बघा, इथे बोर्ड लावण्यात आलेला आहे, श्रीराम तीर्थ, श्री तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय. इतिहासात त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्र, माता सीता व श्री लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या तीर्थ तलावाचे येणाऱ्या भाविक भक्तांनी तलावाचे पावित्र्य राखावे. सो या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेले भाविकांसाठी, पर्यटकांसाठी. नक्कीच तीर्थक्षेत्र आहे, त्याच्यामुळे आपण देखील त्या प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे. सो हे मंदिर आणि मगाशी जो आपण व्हिडिओ बघितला होता तिकडनं, सो मंदिर जे बांधण्यात आलेलं आहे ते सेंटरला आहे. पाणी आणि मंदिर आणि आजूबाजूला तुम्ही प्रदक्षिणा मारून एक तर त्या साईडने येऊ शकता असा गोल चक्कर मारून, किंवा तिकडनंच तुम्ही मंदिराकडे याल आणि ह्या साईडने इकडनं प्रदक्षिणा मारू शकता. सो गोलाकार भाग या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि सेंटरला हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. हा इथून एक व्ह्यू, एक पाणी तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली हे जे हे आर्टिफिशियल तलाव आहे, हा काही निसर्गात थ्रू तयार झालेला तलाव नाही, हा आर्टिफिशियल तलाव आहे. आणि ह्या तलावाच्या सेंटरला हे मंदिर ठिकाणी आपण बघू शकतो. सो अशा पद्धतीने आपण रामदरा शिवालय, लोणी काळबोर या ठिकाणाची माहिती या भटकंतीमध्ये जाणून घेतली. नक्कीच मी म्हणेल की एकदा तरी या ठिकाणी या, जेणेकरून तुमचं रामाचं मंदिर जे आहे ते बघणं होईल
रामाचं दर्शन घेतलं जाईल, श्री रामचंद्र यांचं दर्शन घेतलं जाईल. त्याचप्रमाणे आजूबाजूचा जो निसर्ग आहे तो जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर उत्कृष्ट असं प्रेक्षणीय स्थळ मी नक्कीच म्हणेल की इथे आल्यानंतर तुम्हाला ते अनुभवायला मिळेल आणि एक वेगळ्याच प्रकारची शांतता, मन प्रसन्न तुमचं होईल, यात काय तिळमात्र शंका मला काही वाटत नाही. सो भेटूया अशाच एका भटकंतीमध्ये पुढच्या व्लॉगमध्ये. चालो.